अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातली जी चौकशी सुरू होती ती अखेर संपलेली आहे. ससूनचे डीन विनायक काळेंशी चर्चा करून अहवाल तयार करणार. ससून ब्लड लॅबचे शिफ्ट सीएमओजी चौकशी करणार आहेत. चौकशी तपासणीनंतर अहवाल तयार करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं समजतंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय पुणे अपघात प्रकरणासंदर्भातली. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, आपण पाहतोय पुणे अपघात प्रकरणात जी ससून रुग्णालयात चौकशी सुरू होती ती संपलेली आहे. चौकशी दरम्यान नेमकं काय काय घडलं? नक्कीच, सकाळी 11 वाजता ही समिती या ठिकाणी दाखल झाली होती. ससून रुग्णालयामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडली, अल्पवयीन आरोपी ज्या ज्या ठिकाणी आला, झोपला, जिथे तो बसला, त्या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते चौकशी समितीने ताब्यात घेतलेले आहेत आणि ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्याशी चर्चा करून आता त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. खरं तर या ब्लड लॅबचे जे शिफ्ट सीएमओ आहेत त्यांची सुद्धा समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, किती वाजता कुठली घटना घडली आणि ब्लड सॅम्पल बदलायला कोण लावलं याची सुद्धा माहिती ह्या समितीने घेतलेली आहे. समितीने सगळा अभ्यास सुरू केलेला आहे आणि अहवाल तयार करून ते आता शासनाला सादर करणार आहेत. आजची जी चौकशी आहे ती मात्र आज संपलेली आहे. यामध्ये आणखी काही जणांना जर चौकशी करायची असेल तर कदाचित उद्याही चौकशीला बोलवलं जाईल, परंतु आजची चौकशी समितीने संपवलेली आहे आणि अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. गौरी, हो हो, नक्कीच बालाजी, या प्रकरणाची पुढील चौकशी नेमकी कशी होती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.